मायक्रोसॉफ्ट एसएस मध्ये टेबल कसा तयार करायचा आहे, डेटाबेस कसा तयार करायचा आहे, याचं प्रॅक्टिकल आपण या ठिकाणी पाहू. आपण आत्ताच थेरी मध्ये पाहिलं होतं की आपण एक रेडी टू रीड नावाचं बुक स्टोअर होतं, त्या बुक स्टोअरचे आपल्याला तीन टेबल तयार करायचे होते, कस्टमर, बुक्स आणि ऑर्डर. तर हे प्रॅक्टिकल मध्ये पाहू. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आधी मायक्रोसॉफ्ट एसएस ओपन करावं लागेल. या ठिकाणी मी मायक्रोसॉफ्ट एसएस ओपन करतोय. मायक्रोसॉफ्ट एसएस या ठिकाणी ओपन झालाय. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक नवीन डेटाबेस तयार करायचा आहे. म्हणून आपण इथं काय सिलेक्ट करणार आहे, ब्लँक डेटाबेस. मग ब्लँक डेटाबेस तयार करायचा आहे, तर त्या ब्लँक डेटाबेसला आपल्याला नाव द्यायचं आहे. आपण इथं नाव देऊ रेडी टू रीड, रेडी टू रीड, ज्याला आपण ब्लँक डेटाबेसला नाव दिलं. या ठिकाणी रेडी टू रीड आणि क्रिएट म्हटलंय. आपण इथे डेटाबेस तयार केलाय. कशासाठी डेटाबेस तयार करतोय, आपण आपला एक बुक स्टोअरचा डेटाबेस आपल्याला तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तीन टेबल तयार करायचे आहे, कस्टमरचा टेबल तयार करायचा आहे, बुक्सचा टेबल तयार करायचा आहे आणि ऑर्डरचा टेबल तयार करायचा आहे. तर आता आपण पाहू याच्यामध्ये. आता इथे डेटा सीट व्ह्यू मध्ये आपल्याला डिस्प्ले झालेला आहे. आपण याचा व्ह्यू थोडा चेंज करून घेऊ, डिझाईन व्ह्यू मध्ये घेऊ. आता डिझाईन व्ह्यू मध्ये इथे आपल्याला टेबलला नाव विचारतंय काय द्यायचंय ते. तर इथं बाय डिफॉल्ट टेबल वन म्हणून डिस्प्ले झालेलं आहे. आपण ते कट करून टाकू आणि याला कस्टमर असं नाव देऊन टाकू. टेबलला नाव काय दिलं आपण, कस्टमर, देन ओके. आता पहिलं फील्ड तुम्हाला सांगितलं बाय डिफॉल्ट आय डी, दॅट इज द युनिक आयडेंटिफाईड नंबर या ठिकाणी स्टोअर होईल. आणि याचा जो डेटा टाईप आहे तो डेटा टाईप कुठला आहे, ऍटो नंबर. आता दुसरं आपल्याला काय करायचं आहे, कस्टमरचं फर्स्ट नेम. आपण या ठिकाणी एफ नेम म्हणू, फर्स्ट नेम. त्याच्यानंतर डेटा टाईप. आता नाव जे आहे ते आपल्याला कशामध्ये स्टोअर करायचे, कॅरेक्टर मध्ये. म्हणून याचा जो डेटा टाईप आहे तो डेटा टाईप आपण काय केला, सिलेक्ट या ठिकाणी टेक्स्ट. जसं की आपण पाहिलं या ठिकाणी टेक्स्ट डेटा टाईप, शॉर्ट लॉंग डेटा टाईप, त्याच्यानंतर शॉर्ट टेक्स्ट, लॉंग टेक्स्ट, नंबर, डेट टाईम, करन्सी, ऍटो नंबर, त्यानंतर यस नो, ओएलई ऑब्जेक्ट, हायपर लिंक, अटॅचमेंट, कॅल्क्युलेटेड, लुकअप विझार्ड, हे वेगवेगळे डेटा टाईप आपण आता थेरी मध्ये पाहिले. त्याच्यानुसार आपल्याला याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे, नाव स्टोअर करायचं आहे. आणि याचं नाव आपण काय कशामध्ये स्टोअर करणार आहे, टेक्स्ट मध्ये. कस्टमरचं नाव कशामध्ये स्टोअर करू आपण, टेक्स्ट मध्ये, म्हणजेच कॅरेक्टर मध्ये. मग याची जी साईज आहे, तसंच आपण इथे काय स्टोअर करतो, ह्या फील्डला नाव दिलं एफ नेम. एफ नेम म्हणजे काय, की फर्स्ट नेम आपण त्या ठिकाणी म्हणू. तर हे डिस्क्रिप्शन मध्ये आपण लिहिता येईल असं आपल्याला फर्स्ट नेम, दॅट इज द ऑप्शनल पार्ट. आता याच्या पहा, फील्ड प्रॉपर्टी खाली दाखवलेलं आहे आणि याच्यामध्ये फील्ड साईज 255 म्हटलेलं आहे. तर जनरली पहिलं जे नाव आहे ते 255 कॅरेक्टर मध्ये, आपण पाहिली होती साईज त्याची 255, तर 255 आपल्याला आवश्यकता नाही आहे. म्हणून आपण याची प्रॉपर्टी काय करू, फक्त 20 कॅरेक्टर मध्ये आपल्याला कुठलाही फर्स्ट नेम करता येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे लास्ट नेम, एल नेम. मग हे सुद्धा काय आहे, टेक्स्ट टाइप. मग आपण लिहू शकतो लास्ट नेम म्हणजेच काय, आपण त्याला म्हणतो सरनेम आहे म्हणू शकतो. सरनेम हे डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे होता, ऍड्रेस पाहिला आहे. म्हणजेच काय, आपण म्हटलं त्या ठिकाणी स्ट्रीट कुठल्या लाईन मध्ये किंवा कुठल्या एरिया मध्ये राहतात ते आपण एरिया आपल्याला लिहिता येईल. तो सुद्धा आपल्याला काय करायचा आहे, टेक्स्ट मध्येच घ्यायचा आहे. मग आपल्याला ते लिहिण्यासाठी फार झालं, तर 30 कॅरेक्टर सफिशियंट आहे. म्हणून आपण फील्ड साईज किती केली या ठिकाणी 30 म्हटलं. लास्ट नेमची आपण सिलेक्ट केली नव्हती, लास्ट नेमला किती घेऊ या ठिकाणी, फील्ड साईज 20 घेऊ. नाही घेतली तरी चालेल, तुम्ही जसाल तसं ठेवलं तरी, 255 ठेवलं तरी सध्या काही प्रॉब्लेम नाही. नंतर सिटी फील्ड घेतलं होतं, कुठल्या गावामध्ये राहतात, तर ते सिटी सुद्धा आपण टेक्स्ट मधून ठेवून देऊ. त्यानंतर काय पाहिजे आपल्याला, स्टेट नावाचं एक फील्ड घेतलं होतं, स्टेट आपण घेऊ. ते कशामध्ये पाहिजे, टेक्स्ट मध्ये पाहिजे. ठीक आहे, ओके. हा आपला टेबल तयार झाला. आता हा टेबलला नाव काय दिलं आपण, कस्टमर म्हणून नाव दिलं. हा टेबल आपण या ठिकाणी काय करू, सेव्ह करू. हे सेव्हच्या याच्यावरती आपण क्लिक केलं, टेबल सेव्ह केला. त्यानंतर याचा डिझाईन व्ह्यू जे आहे ते बंद करून टाकला. नंतर आपल्याला काय करायचं आहे, दुसरा टेबल तयार करायचा आहे. मग आपण इथे क्रिएट मध्ये जाऊ, परत टेबल म्हणू.
आता हे टेबल आपल्याला डेटा शीट व्ह्यू मध्ये या ठिकाणी डिस्प्ले झालेला आहे. आपण काय करू, व्ह्यू डिझाईन व्ह्यू, आपण याला डिझाईन व्ह्यू मध्ये घेऊ, याला नाव देऊन टाकू आपण. टेबलला काय नाव, टेबल वन बाय डिफॉल्ट आलेला आहे, याला नाव काय द्यायचं आपल्याला, बुक्स. ओके, आता फील्ड वन इथं या ठिकाणी नाव आले बाय डिफॉल्ट, तर आपल्याला याला काय नाव द्यायचं आहे, टायटल, म्हणजे पुस्तकाचं नाव काय आहे ते पुस्तकाचं टायटल. टायटल कशामध्ये पाहिजे आपल्याला, टेक्स्ट मध्ये पाहिजे असेल तर ठेवू. त्यानंतर काय होतं, ऑथरचं फर्स्ट नेम, एफ फर्स्ट नेम ऑफ ऑथर, ऑथर म्हणजे ज्याने पुस्तक लिहिलं त्याचं नाव, ते पण टेक्स्ट मध्ये आहे. त्यानंतर लास्ट नेम ऑफ ऑथर, ठीक आहे. त्यानंतर काय घेत होतं आपल्याला, कॅटेगरी, कुठल्या टाईपचं पुस्तक आहे, कॅटेगरी घेऊ आपण. कॅटेगरी सुद्धा कशामध्ये आहे, टेक्स्ट मध्ये आहे. आणि एक एक्स्ट्रा फील्ड आपण सध्या घेऊन ठेवून देऊ, किती पर्टिक्युलर पुस्तक किती मध्ये आहे, म्हणजे त्या पुस्तकाचं काय क्वांटिटी किती आहे आपल्याकडं ते. तर हे क्वांटिटी कशामध्ये घ्यावं लागेल आपल्याला, नंबर मध्ये घ्यावं लागेल. तसंच त्या पुस्तकाची प्राइस, किंमत किती आहे, तर हे प्राइस आपण या ठिकाणी कशामध्ये घेणार आहे, एक तर करन्सी मध्ये घेऊ शकतो किंवा नंबर मध्ये आपल्याला घेता येईल. आपण या ठिकाणी करन्सी सिलेक्ट करून ठेवून देऊ. आता हे आपला फील्ड काय झालं, या ठिकाणी आपण टेबल तयार केला आहे, त्या टेबल मध्ये ह्या फील्ड घेतल्या आहे, त्या फील्डचा डेटा टाईप आपण घेतलेला आहे. तर तो फील्ड आणि डेटा टाईप आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. आता हा टेबल आपण सेव्ह करू आणि क्लोज करू. आता आपल्या रेडी टू रीड नावाच्या डेटाबेस मध्ये आपल्याला तीन टाईपचे टेबल पाहिजे, कस्टमर, बुक्स आणि नंतर काय पाहिजे आपल्याला, एक ऑर्डरचा टेबल पाहिजे. तर या ठिकाणी परत टेबल म्हणू आपण, या ठिकाणी डिझाईन व्ह्यू म्हणू, मग याला जे नाव आहे ते नाव देऊन टाकू आपण, ऑर्डर. टेबलला नाव काय द्यायचं आपल्याला, ऑर्डर. याच्यामध्ये ऑर्डर आय डी ऑटोमॅटिकली येऊन जाईल, आयडेंटिफिकेशन नंबर. त्यानंतर ते आपल्याला दुसरं नाव द्यायचं होतं, तर ऑर्डर मध्ये काय नाव द्यायचं आपल्याला, की ऑर्डर नंबर असेल. आणि त्याच्यानंतर कस्टमरचं नाव त्या ठिकाणी आपण घ्यायचं आहे, कुठल्या कस्टमरने विकत घेतलाय आपण त्याला म्हणू टेक्स्ट. त्यानंतर बुक, कुठलं पुस्तक विकत घेतलंय त्या पुस्तकाचं नाव, आता या ठिकाणी म्हणू आपण बुक नेम. इथे सुद्धा आपल्याला काय म्हणावं लागेल, कस्टमर नेम. त्यानंतर डेट, कुठल्या तारखेला घेतलंय, तर ओ डेट म्हणू आपण म्हणू, म्हणजे काय, ऑर्डर डेट. आता ऑर्डर डेट, आता जी डेट आहे ती त्याच्यासाठी डेटा टाईप आपल्याला कुठला घ्यायचा आहे, डेट टाइम. आणि किती क्वांटिटी, कुठल्या पुस्तकाच्या किती क्वांटिटी घेतलेला आहे, तर या ठिकाणी आपण काय म्हणू, ओ आणि क्यू टी वाय, म्हणजे ऑर्डर क्वांटिटी असं आपल्याला लक्षात येईल. आता हे कशामध्ये असेल, नंबर मध्ये असेल, त्याला नंबर डेटा टाईप आपण घेऊन टाकू. तर अशा प्रकारे आपण काय केलं, या ठिकाणी सेव म्हटलं आणि हे टेबल काय केलं, क्लोज केलं. तर इथे पहा, रेडी टू रीड नाव असं वरती आलेलं आहे डेटा बेसचं आपल्या. त्यामध्ये आपण तीन तयार केले, टेबल, बुक्स, कस्टमर आणि ऑर्डर. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, डेटा एंट्री करायची आहे. आता हे कस्टमरचा टेबलला आपण डबल क्लिक केलं, ओपन द. याच्यामध्ये समजा आपण डेटा एंट्री करतो म्हटलं, फर्स्ट नेम, समजा फर्स्ट नेम आपण या ठिकाणी दिलं वेदांत, लास्ट नेम आपण या ठिकाणी देऊ, सपोज फॉर एक्झाम्पल पाटील स्ट्रीट. कुठला एरिया आहे त्या एरियाचं नाव आपण दिलं, सपोज आपण म्हटलं या ठिकाणी नियर स्टेशन सिटी, या ठिकाणी सपोज आपण म्हटलं औरंगाबाद, स्टेट सपोज आपला महाराष्ट्र. अशा टाईपचा आपण पहिला रेकॉर्ड झाला, टॅप गेला. त्यानंतर परत आपण टॅप मारला, दुसरा रेकॉर्ड आपण या ठिकाणी टाकून देऊ, सपोज फॉर एक्झाम्पल सलीम, लास्ट नेम खान. त्यानंतर हे आपण टाकलं, याचा जे एरिया आहे सपोज मिल कॉर्नर, ऍड्रेस जो आहे, आधी सिटी सपोज टाकला आपण परभणी, आणि स्टेट आपण टाकलं महाराष्ट्र. अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल, त्या टेबलमध्ये डेटा एंट्री करता येईल. आता पहा, या ठिकाणी आय डी 1 2 हे ऑटोमॅटिकली आले, तर आपण दिलेले नाही आहेत. असेच आपण याच्यामध्ये एंट्री केली, याला सेव्ह म्हणू कस्टमरच्या टेबलमध्ये. आता तसंच काय करायचं आपल्याला, बुक्सच्या टेबलमध्ये एंट्री करायची आहे. तर बुक्समध्ये सपोज आपण नाव देऊन टाकू,
पुस्तकाचं नाव आता COPI काय म्हणून या ठिकाणी कोपा थेरी पुस्तकाचं नाव देऊन टाकू कोपा. आता याच्यामध्ये ऑथरचं नाव आपल्याला द्यायचं आहे, ऑथरचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. ऑथरचं फर्स्ट नेम सपोज आपण म्हणू या ठिकाणी निमी, लास्ट नेम म्हणून टाकू चेन्नई. एक जस्ट एक्झाम्पल म्हणून आपण घेतोय. आता या ठिकाणी कॅटेगरी आपण टाकून देऊ सायन्स, किंवा आपल्या ट्रेडचीच कॅटेगरी टाकून देऊ कुठल्या ट्रेडचं आहे हे कोप आहे टाकून देऊ. आता क्वांटिटी सपोज या ठिकाणी 4 टाकून दिला एक एक्झाम्पल म्हणून, याची प्राइस आपण टाकून देऊ 350 रुपीज. त्यानंतर दुसरा आपण घेऊ सेकंड रेकॉर्ड घेऊ आपण कोपा प्रॅक्टिकल. त्याच्यामध्ये आपण म्हणलं निमी, ऑथरचं नाव आपण फर्स्ट नेम लास्ट नेम टाकलं, याची सुद्धा कॅटेगरी आपण कोपर टाकून देऊ. त्यानंतर क्वांटिटी याची समजा आपण टाकून देऊ 15 आणि याची किंमत टाकून देऊ 250 रुपीज. अशी आपल्याला एंट्री करता येईल याच्यामध्ये, सेव्ह म्हणून टाकू. आता ऑर्डरचा जो टेबल आहे तो ऑर्डरचा टेबल आपल्याला कस्टमर आणि बुक्सच्या टेबलवरून तयार करायचा आहे. तर या प्रॅक्टिकल मध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, डेटाबेस कसा तयार करायचा, टेबल कसे तयार करायचे. तर ही फाईल आपण काय करू इथे क्लोज करून टाकू, क्लोज डेटाबेस.